नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत क्लास 6 IMO, दॅट इज मीन्स इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड। ओके, इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड। तर हा जो सिलॅबस आहे इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा, तो संपूर्ण सिलॅबस आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चॅप्टर नंबर 3 प्ले विथ नंबर्स, यामध्ये एव्हरीडे मॅथमॅटिक्स यातील क्वेश्चन नंबर 21 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये क्वेश्चन नंबर 21, द स्टुडंट्स इन अ क्लास कॅन बी डिवायडेड इन टू ग्रुप्स ऑफ 2, 3, 5 अँड 6, वॉट इज द लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स धीस क्लास कॅन हॅव। द स्टुडंट्स इन क्लास कॅन बी डिवायडेड इन टू ग्रुप्स ऑफ 2, 3, 5 अँड 6, वॉट इज द लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स धीस क्लास कॅन हॅव। तर यामध्ये एक वर्ग आहे असं सांगितलेलं आहे आणि त्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचे 2, 3, 5, 6 असा ग्रुप यामध्ये ते डिवाईड करू शकतात ते विद्यार्थी। मग अशी आपणाला त्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आपणाला हवी आहे की कमीत कमी किती विद्यार्थी असतील की त्यांचे 2, 3, 5, 6 असा त्यांचा गट करता येणार आहे। ओके, तर यामध्ये आपणाला लिस्टचा मिनिंग असतो कमीत कमी, म्हणजे कमीत कमी किती विद्यार्थी संख्या असेल की जेणेकरून ते गट होणार आहेत। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे 2, 3, 5, 6 आहे यांचा आपल्याला लोवेस्ट कॉमन मल्टिपल, ओके, लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच LCM आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे। 2, 3, 5 आणि 6 आपणाला LCM फाइंड आउट करायचा आहे। तर स्टार्टिंगला आपण 2 ने याला डिवाइड करू शकतो, 2, 2 वजा 2, 3ला डिवाइड करू शकत नाही म्हणून या ठिकाणी 3:3, 5:5 आणि या ठिकाणी 2, 3 जा 6 अशा पद्धतीनं। त्यानंतर पहा 2 न डिव्हिजिबल नाही आहे, 3 न आहे, तर आपण या ठिकाणी 3 लिहायचं आहे, 1:1, 3 वजा 3, 5:5, 3 वजा 3। आता कितीने डिव्हिजिबल असेल तर हे 5 न डिव्हिजिबल असणार आहे, 5, 1, 1, 5 वजा 5, 1:1। तर आता या 2, 3, 5 आणि 6 आपल्याला काय काढायचं आहे, LCM काढायचं आहे। म्हणून काय करावं लागेल आपल्याला, LCM इज इक्वल टू हे जे फॅक्टर्स आलेले आहेत या फॅक्टर्सचा काय असेल, तो प्रोडक्ट असणार आहे। म्हणजे पहा या ठिकाणी आपण LCM आपण या ठिकाणी पाहत आहोत, हे जे फॅक्टर्स आलेले आहेत 2 × 3 × 5 हे आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। 2, 3 जा 6, 6, 5 जा 30, म्हणजे हा जो LCM आलेला आहे 2, 3, 5, 6 म्हणजेच त्या वर्गामध्ये कमीत कमी 30 विद्यार्थी असले पाहिजेत। किती असले पाहिजेत, 30 विद्यार्थी, याच्यापेक्षा जास्त किती असू शकतील परंतु कमीत कमी 30 विद्यार्थी पाहिजेत जेणेकरून त्यांचे 2, 3, 5 आणि 6 चे आपण त्या ठिकाणी गट करू शकणार आहोत। 2, 3, 5 आणि 6 गट आपण या ठिकाणी करू शकतो, म्हणजेच या ठिकाणी त्या वर्गामध्ये कमीत कमी 30 विद्यार्थी असणं
असू शकतील. म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक बी हे आन्सर आपलं करेक्ट असणार आहे, पर्याय क्रमांक बी. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, यामध्ये द लिस्ट नंबर ऑफ स्क्वेअर टाइल्स दॅट विल बी नीडेड टू पेव अ प्लॉट 225 मीटर बाय 30 मीटर इज डॅश डॅश. तर काय सांगितलेलं आहे, द लिस्ट नंबर ऑफ स्क्वेअर टाइल्स दॅट विल बी नीडेड टू पेव अ प्लॉट 225 मीटर बाय 30 मीटर इज. एक प्लॉट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या प्लॉटची लेंथ आणि ब्रेथ दिलेला आहे, म्हणजेच त्या प्लॉटची साईज कशी असणार आहे. तर तो प्लॉट या ठिकाणी रेक्टँग्युलर साईजमध्ये असणार आहे. कोणत्या साईजमध्ये? रेक्टँग्युलर शेपमध्ये असणार आहे. आणि त्याच्यामध्ये अशा कमीत कमी किती टाइल्स लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे त्या प्लॉटची साईज दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी टाइल्स आपण किती आकाराच्या कमीत कमी टाइल्स आपण त्यामध्ये बसवू शकतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजेच सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, पहा की एक समजा हा एक आपण असा एक प्लॉट काढूया, हा एक प्लॉट आहे असं आपण कन्सिडर करूया. प्लॉटची लेंथ आहे, ब्रिथ दिलेली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी किती टाइल्स बसू शकतील, म्हणजे या साईजमध्ये सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की टाइल्सची लेंथ आपल्याला दिलेली नाही आहे. ओके, म्हणजे मॅक्झिमम लेंथ किती असू शकते एखाद्या टाइलची या प्लॉटमध्ये. यासाठी आपल्याला काय करावं लागेल की याची जी काही लेंथ आणि ब्रिथ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याचं काय करावं लागेल आपल्याला, तर ते एच सी एफ फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये एच सी एफ फाइंड आउट केल्यानंतर काय होईल की याच्यामध्ये जे काही आपण स्क्वेअर शेपच्या टाइल्स बसवणार आहोत, कोणत्या शेपच्या? स्क्वेअर शेपच्या. तर या स्क्वेअर शेपच्या टाइल्स किती बसतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. परंतु हे स्क्वेअर शेपचं जे टाइल आहे त्याची मॅक्झिमम लेंथ किती असेल, म्हणजे किती मापाची टाइल यामध्ये बसू शकते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणून यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की याचं एचसीएफ फाइंड आउट करावं लागेल आपल्याला, म्हणजे 225 आणि या 30 आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करावं लागेल. तर याचं एचसीएफ अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करूया. पहा 225 आणि हे 30 यांचं एचसीएफ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3 ने डिव्हिजिबल असणार आहेत. म्हणजेच काय होईल, पहा 7 जा 21 आणि रिमेनिंग 1 टेक 5 15 35 जा 15 31 जा 3 0:0 अशा पद्धतीनं. त्याच्यापुढे दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय कितीने डिव्हिजिबल आहेत, तर हे 5 ने डिव्हिजिबल आहेत. पहा 5 1 5 रिमेनिंग 2 टेक 5 25 5 5 जा 25 आणि 5 2 जा 10. म्हणजेच आता हे दोन्ही नंबर कसे अनडिव्हिजिबल आहेत का, तर नाहीत. म्हणजेच आपणाला या ठिकाणी जर एच सी एफ फाइंड आउट करायचं असेल तर जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्या कॉमन फॅक्टरचाच प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच एच सी एफ किती येणार आहे, पहा एच सी एफ इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स कोणते आलेले आहेत, 3 × 5 किती येईल, 15 येईल. म्हणजेच या ठिकाणी हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये मॅक्झिमम जी काही लेंथ असणार आहे त्या स्क्वेअर शेप टाईलची, तर ती किती असेल, ही 15 मीटर असणार आहे. 15 मीटर असू शकते. आता या 15 मीटरच्या टाइल्स आता या प्लॉटमध्ये किती लागतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं स्टार्टिंगला, की जो काही प्लॉटचा एरिया आहे, एरिया
प्लॉटचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. प्लॉटचा एरिया फाइंड आउट करून एका टाईलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागेल आणि त्यानंतर प्लॉटच्या एरियाला वन जी टाईल असेल त्या वन टाईलच्या एरियानं डिवाइड करावं लागेल. म्हणजे जे आलेलं जे काही आन्सर असेल ते नंबर ऑफ टाईल्स असणार आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ टाईल्स ज्या काही रिक्वायर्ड आहेत, ओके, म्हणजे रिक्वायर्ड नंबर ऑफ टाईल्स इज इक्वल टू काय करावं लागेल की प्लॉटचा एरिया करेक्ट आहे आणि डिवाइडेड बाय एरिया ऑफ वन टाईल आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मग आता हा जो काही प्लॉट आहे या प्लॉटचा एरिया कसा आहे, रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. म्हणून एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू काय असेल, लेंथ इंटू ब्रेथ असेल. आणि दुसरं जे काही आपण त्या स्क्वेअर शेप टाईलचा एरिया फाइंड आउट करावं लागेल एका, आता त्या टाईलचा जे काही हे आहे लेंथ आहे ते किती आहे, 15 मीटर आहे आणि त्याचा शेप कसा आहे, स्क्वेअर शेप आहे. म्हणून त्याचा एरिया आपण कसा फाइंड आउट करू शकतो, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर आहे. साइड किती आहे, 15 आहे. म्हणजे आपल्याला याला 15 × 15 करावं लागेल, म्हणजे साइड इंटू साइड. आता लेंथ किती होती, 225 × 30 ब्रेड्थ आहे आणि हे साइड 15 × 15. तर आता काय आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो, म्हणजे सेपरेट करून पण करू शकतो. परंतु सेपरेट केल्याच्या नंतर हा एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. एरिया फाइंड आउट करताना कॅल्क्युलेशन्स करावे लागतील आणि त्याच्यानंतर ह्याचं पण कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि नंतर डिवाइड करावं लागेल. म्हणजे ती एक आपली लेंथी प्रोसेस होऊ शकते. यासाठी आपल्याला काय करायचं आहे की डायरेक्ट आपण अशा पद्धतीनं या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर कॅल्क्युलेशन म्हणजे करायला सोपं जातं आपल्याला या ठिकाणी आणि वेळ कमी लागतो आपला. 15 × 15 = 15, 2 = 30, त्यानंतर 15 × 15 = 15, 15 × 15 = 225. आपल्याला स्क्वेअर पार्ट असतील, पहा 15 चा स्क्वेअर किती आहे, 225. मग आता या ठिकाणी काय शिल्लक राहिलेलं आहे, 15 × 2 शिल्लक राहिलेलं आहे. 15 × 2 जर आपण केलं तर 30 येणार आहे. म्हणजे आपल्याला त्या प्लॉटमध्ये कमीत कमी किती टाईल्स आवश्यक आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला 30 टाईल्स आवश्यक आहेत. आणि जर आपण दिलेल्या ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर ए हे आन्सर आपलं करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर ए. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. 3 boys steps off together from the same spot. Their steps measure 63 cm, 70 cm and 77 cm respectively. What is the minimum distance each should cover so that all can cover distance in complete steps? काय सांगितलेलं आहे पहा, 3 boys steps off together from the same spot. ओके, तर 3 मुले आहेत आणि त्या 3 मुलांनी एकदाच चालायला सुरुवात केलेली आहे. Their steps measure 63 cm, 70 cm, 77 cm respectively. आणि त्या दोन ते जे स्टेप्स म्हणजे जे ते जे चालत आहेत त्यांच्यातलं जे काही डिस्टन्स आहे ते काय सांगितलेलं आहे, 63 cm आहे, 70 cm आहे आणि 77 cm आहे अनुक्रम आहे. वॉट इज द मिनिमम डिस्टन्स ईच शूड कव्हर सो दॅट ऑल कॅन कव्हर डिस्टन्स इन कम्प्लीट स्टेप्स. आणि ते कम्प्लीट स्टेप करण्यासाठी त्यांना मिनिमम किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल असं आपल्याला या ठिकाणी सांगित विचारलेलं आहे. आता मिनिमम असं विचारलेलं आहे, ओके, मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, हे जे स्टेप्स त्यांच्या सांगितलेलं आहे त्यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते कमीत कमी डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे कमीत कमी डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी
आपणाला या ठिकाणी काय करावं लागेल, जे हे दिलेलं आहे आपणाला स्टेप्समधलं डिस्टन्स जे काही दिलेलं आहे त्याचं आपणाला काय काढावं लागेल, तर ते एल सी एम फाइंड आउट आपणाला करावं लागेल. कुणाकुणाचं एल सी एम फाइंड आउट करावं लागेल, हे जे नंबर्स दिलेले आहेत आपणाला 63, 70 आणि 77, तर आपण यांचं एल सी एम या ठिकाणी फाइंड आउट करून घेऊया. 63, 70 आणि हे 77, तर यांचं एल सी एम फाइंड आउट करण्यासाठी तर स्टार्टिंगला पहा, स्टार्टिंगला जर आपण पाहिलं ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय, कितीने डिव्हिजिबल होतात हे, तर हे 7 डिव्हिजिबल होतात पहा. ओके, 7 हा प्राईम नंबर आहे. 7 9 जा, त्यानंतर 7 1 जा, 7 0 is to 0, 7 1 जा 7, 7 1 जा 7. आता कशाने डिव्हिजिबल आहेत का हे, तर हा कोणताच नंबर डिव्हिजिबल म्हणजे आहे प्राईम नंबरनं, तर 3. ओके, 3 3 3 जा 9, 10 is to 10, 11 is to 11. त्यानंतर एक एक आपण या ठिकाणी करून घेऊया पहा. त्यानंतर 3 3 1 जा 3, 10 is to 10, 11 is to 11. त्यानंतर पुढे 11 हा सुद्धा एक प्राईम नंबरच आहे. 1 10 आणि या ठिकाणी 1 11 1 जा 11. त्यानंतर 10 हा कितीने डिव्हिजिबल आहे पहा, तर तो 2 ने डिव्हिजिबल आहे, तर काय करावं लागेल, 2 1 2 5 जा 10, 1 is to 1. आणि त्यानंतर त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर काय करावं लागेल, 5 ने डिव्हिजिबल असेल ते, 1 5 1 जा 5 1, हे अशा पद्धतीनं असेल. आता काय करावं लागेल आपणाला, की यांचं एल सी एम फाइंड आउट करण्यासाठी आपणाला त्यांचं प्रोडक्ट फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल पहा, या ठिकाणी ते आपण मल्टिप्लाय करून घेऊया याला. एल सी एम इज इक्वल टू काय काय असेल, 7 × 3 × 3 × 11 × 2 × 5. 2 × 5 आपण लास्टला काय घेतलेलं आहे पहा, कारण आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायला सोपं जातं, कॅल्क्युलेशन्स करायला सोपं जातं, त्यासाठी आपण हे लास्टला 2 × 5 घेतलेलं आहे. आता पहा, 7 3 जा 21, 21 3 जा 63, 11 × 2 5 जा 10, असं आपण या ठिकाणी करूया. 11 3 जा 33, 33 is to 3, कॅरी 6, 11 6 जा 66 प्लस 3, 69 × 10, आणि 693 × 10 किती येतं, 6930, म्हणजे 6930 हे आपलं काय आलेलं असेल, एल सी एम असेल. म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो पहा, 6930 सेंटीमीटर, त्याचं युनिट काय असेल पहा, सेंटीमीटर असेल. सेंटीमीटर इज द मिनिमम डिस्टन्स इट शूड कव्हर, म्हणजे प्रत्येकानं किती डिस्टन्स कव्हर केलेलं असणार आहे, 6930 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. कशासाठी, किंवा सो दॅट ऑल कॅन कव्हर डिस्टन्स इन कम्प्लीट स्टेप्स, म्हणजे प्रत्येकाच्या ज्या काही स्टेप्स असतील त्या स्टेप्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर पूर्ण होण्यासाठी एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागणार आहे, 6930 सेंटीमीटर. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं 6930 सेंटीमीटर हे कुठं आहे, तर हे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी करेक्ट असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 यामध्ये, इफ 2 टँकर्स कंटेन्स 850 लिटर्स अँड
680 liters of kerosene oil respectively. Then the maximum capacity of a container which can measure the kerosene oil out of both the tankers. When used an exact number of times is आपणाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी दोन टँकर्स आहेत. एका टँकरमध्ये 850 लिटर आणि दुसऱ्या टँकरमध्ये 680 लिटर केरोसिन आहे असं सांगितलेलं आहे. पहिल्या टँकरमध्ये 850 लिटर केरोसिन आहे तर दुसऱ्या टँकरमध्ये 680 लिटर केरोसिन आहे. आणि पुढे काय विचारलेलं आहे, देन जर असं असेल तर मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ अ कंटेनर, मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ अ कंटेनर विच कॅन मेजर द केरोसिन ऑइल आउट ऑफ बोथ द टँकर्स. आणि ह्याच्यातलं आपणाला जर केरोसिन समजा बाहेर काढायचं आहे, परंतु बाहेर काढत असताना कसं काढावं लागेल की एखाद्या कंटेनरनं आपणाला ते बाहेर काढावं लागेल आणि त्या कंटेनरची कॅपॅसिटी किती असेल, मॅक्झिमम कॅपॅसिटी किती असेल जेणेकरून ते दोन्ही टँकरमधलं केरोसिन ते आपणाला बाहेर काढता येणार आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपणाला, पहा मॅक्झिमम कॅपॅसिटी असं आपणाला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग अशा वेळेस आपणाला काय करावं लागतं की त्याचं एच सी एफ फाइंड आउट करावं लागतं. म्हणजे त्यांचं जे काही केरोसिन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे हे 850 आणि हे जे 680 आहे, या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल तर ते एच सी एफ फाइंड आउट करावं लागेल. आता हे दोन्ही नंबर किती न डिव्हिजिबल आहेत पहा, 2 न डिव्हिजिबल आहेत. म्हणजे काय करावं लागेल, 2 4 जा 8, 2 2 जा 4, रिमेनिंग 1 take 0, देन फॉर्म्ड नंबर बिकम्स 10, 2 5 जा 10, देन 2 3 जा 6, 2 4 जा 8, अँड 0 is to 0. देन दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय, आता हे कितीने डिव्हिजिबल आहेत पहा, तर हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. 2 न आहेत का, तर हे 2 न डिव्हिजिबल नाही. ओके, त्यानंतर 3 न डिव्हिजिबल आहे का, नाही. 5 न डिव्हिजिबल आहे का, तर यस, दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. तर आपल्याला या ठिकाणी 5 लिहावं लागेल. 5 8 जा 40, 5 8 जा 40, रिमेनिंग 2 take 5 25, देन 5 5 जा 25, देन 5 6 जा 30, 34 minus 30, रिमेनिंग 4 take 0, देन फॉर्म्ड नंबर्स बिकम्स 40, 5 8 जा 40, 5 8 जा 40. देन दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय विच नंबर, दॅट इज 17. ओके, 17 5 जा 85, अँड 17 4 जा 68. आता हे नंबर्स डिव्हिजिबल आहेत का, नाही. ओके, तर आता काय करावं लागेल आपल्याला, एच सी एफ फाइंड आउट करावं लागेल. एच सी एफ इज इक्वल टू काय करावं लागेल, 2 into 5 into 10, 17, हे किती असेल, 17 असेल इथलं. 2 5 जा 10 into 17, 10 into 17 इज इक्वल टू 170. म्हणजे त्या ज्या कंटेनरची जी काही कॅपॅसिटी आहे, मॅक्झिमम कॅपॅसिटी ही किती असणार आहे, 170 लिटर असणार आहे. 170 लिटर असेल मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट कंटेनर इज 170 लिटर. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर ए 170 लिटर हे आन्सर करेक्ट असेल. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, द लेंथ ब्रीड अँड हाईट ऑफ अ रूम आर 403 सेंटीमीटर, 434 सेंटीमीटर अँड
465 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. फाइंड द लेंथ ऑफ द लॉन्गेस्ट टेप विच कैन मेजर द थ्री डायमेंशंस ऑफ द रूम एक्जैक्टली. म्हणजेच द लेंथ ब्रीथ अँड हाईट ऑफ अ रूम आर. लेंथ एक रूम दिलेली आहे, त्या रूमची लेंथ दिलेली आहे, ब्रीथ दिलेली आहे आणि हाईटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आपणाला काय विचारलेलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द लॉन्गेस्ट टेप विच कॅन मेजर द थ्री डायमेन्शन्स ऑफ द रूम एक्झॅक्टली. आणि असा एक टेपची आपणाला लेंथ फाइंड आउट करायची आहे की त्या टेपनं प्रत्येक त्या रूमची लांबी असेल, रुंदी असेल किंवा उंची असेल ही तंतोतंत मोजता येणार आहे. म्हणजे 403 सेंटीमीटर असेल, 434 सेंटीमीटर असेल आणि 465 सेंटीमीटर असेल हे आपणाला या ठिकाणी फाइंड आउट करता येणार आहे. तर आता हे एक्झाम्पल आपणाला काय करावं लागेल पहा. तर लॉन्गेस्ट असं म्हटलेलं आहे म्हणजे आपणाला याचं काय काढावं लागतं, एच सी एफ. ओके, म्हणजे आता मोठ्यात मोठा असा टेप पाहिजे की त्या टेपच्या लांबीनं हे सगळे मेजर मोजता आले पाहिजेत आपणाला. मग अशा वेळेस काय करावं लागेल, या 403 434 आणि 465 आपणाला एच सी एफ फाइंड आउट करायचं आहे. आता याचं एच सी एफ फाइंड आउट करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता हे जर नंबर्स पाहिले आपण, 403 असेल, 434 असेल, 465 असेल, तर एच सी एफ फाइंड आउट करत असताना आपल्याला काय करावं लागतं, यांचे कॉमन फॅक्टर्स काढावे लागतात अगोदर आणि त्यांचा प्रोडक्ट म्हणजेच त्याचं एच सी एफ असणार आहे. परंतु हे नंबर्स असे आहेत की आपल्याला त्यांचं एच सी एफ हे आपण जी व्हर्टिकल मेथडनं फाइंड आउट करत होतो ते शोधता येणार नाही. मग ते ट्रायल एरर आपणाला करावं लागेल. मग अशा वेळेस आपणाला काय करावं लागतं की जे दिलेले नंबर्स आहेत त्या दिलेल्या नंबरचं एच सी एफ फाइंड आउट करण्यासाठी आपण दुसरी एक मेथड आहे ज्याला आपण डिव्हिजन मेथड असं म्हणतो. या डिव्हिजन मेथडनंसुद्धा आपण याचं एच सी एफ या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे कसं करू शकतो पहा. तर अगोदर स्टार्टिंगला काय करावं लागेल, हे जे नंबर्स आहेत पहिले दोन नंबर्स म्हणजे छोटे दोन नंबर्स, पहिले सर्वात मोठा सोडून जे दोन नंबर्स असतील या दोन नंबरचं आपल्याला या ठिकाणी भागाकार करावं लागेल. म्हणजे या दोघांपैकी जी मोठी असेल या दोघांमध्ये पहा 434 मोठा आहे. या 434ला काय करावं लागेल, या 403 डिवाइड करावं लागेल. मग आता हे डिवाइड करत असताना कशा पद्धतीनं डिवाइड केलं जातं पहा. 403 असेल, हे मायनस 403 केलं किती शिल्लक राहिले पहा, हे 130 म्हणजे 31 शिल्लक राहिले या ठिकाणी. आता या 31 कोणाला डिवाइड करायचं असतं पहा, या 403 डिवाइड करायचं असतं. म्हणजे जो ज्या नंबरनं आपण डिवाइड करतो तो त्या नंबरला डिवाइड करायचं जे काही रिमाइंडर आलेला असेल त्यानं. आता हे 31 म्हणजे 40 मायनस करावं लागेल आपल्याला. हे 31 किती शिल्लक राहतील, तर हे 9 शिल्लक राहतील आणि 3:3 वरचे 3. आता काय पुढे काय होईल पहा, 31 3 93, कारण हे आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. 3 1 3 3 3 9 अशा पद्धतीनं, म्हणजे या ठिकाणी 93 - 93 केलं ॲन्सर काय येईल आपलं, या ठिकाणी 0 येईल. म्हणजे आता कोणत्या नंबरनं डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला आपला, तर 31 डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर 0 आलेला आहे. म्हणजे या दोघांचा म्हणजे 403 आणि 434 जो एच सी एफ असेल तो एच सी एफ किती आहे, 31 आहे. आता काय करायचं आहे,
आता राहिला होता कोणता नंबर, हा 465 असेल, 465। आता या 465 31 डिवाइड करायचे, म्हणजे जेणेकरून आपला जो काही एचसीएफ आलेला आहे तो एचसीएफ आपल्याला कन्फर्म करायचा आहे, हा पण या ठिकाणी आहे का तो। मग काय करावं लागेल पहा, 465 डिवाइडेड बाय 31 करावं लागेल आपल्याला। आता 31 वन जा 31 हे तर असणार आहे, मायनस 31 केलं, 6 मधून 1 गेले 5, 4 मधून 1 गेले, 4 मधून 3 गेले 1, आणि 5:5 असेल आता, म्हणजे 155। आता 155 परत 31 डिवाइड करता येतं का, तर जर आपण पाहिलं तर आपण हे करू शकतो, म्हणजे कितीचा भाग बसेल पहा, तर 5 भाग बसेल, म्हणजे 5 वन जा 5 आणि 5 3 जा 15 पहा, म्हणजे हा नंबर असल्यामुळे आपण या ठिकाणी सहज पद्धतीने हा टेबल तयार करू शकतो। मग 155 मायनस हे 155 रिमाइंडर किती येईल, तर तो आपला 0 येईल। म्हणजेच या ठिकाणी हे जे नंबर्स आहेत, कोणकोणते नंबर्स पहा, 403 असेल, 434 असेल आणि 465 असेल, यांचा जो काही एच सी एफ आहे, ऑफ एच सी एफ किती आहे तो एच सी एफ 31 आहे। एच सी एफ किती आलेला आहे, 31 आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी त्या टेपची जी काही लेंथ असणार आहे, ही लेंथ किती असेल, 31 सेंटीमीटर असेल, म्हणजे मॅक्झिमम त्या टेपची लेंथ ही 31 सेंटीमीटर असेल, जेणेकरून त्या रूमची लेंथ, ब्रेथ आणि हाईट मोजताना ती तंतोतंत मोजता येणार आहे। म्हणून आपला आन्सर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए हे आन्सर करेक्ट असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न, स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स, स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स। आता हे जे क्वेश्चन्स आहेत पहा, क्वेश्चन नंबर 26 आपले हे अचीवर सेक्शन असणार आहे। कोणतं अचीवर सेक्शन, हॉट्स, म्हणजे आता हे प्रश्न आपले हॉट क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे थोडंसं व्यवस्थित समजून ज्या काही आपल्या कन्सेप्ट असतील या चॅप्टरच्या, या कन्सेप्ट समजून घेऊन आपणाला हे आन्सर या ठिकाणी शोधावं लागतं। तर पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे पाहूया आपण। फर्स्ट स्टेटमेंट, इफ अँड इवन नंबर, इवन नंबर इज डिवायडेड बाय 2, इवन नंबर इज डिवायडेड बाय 2, देन द कोइशंट इज ऑलवेज ऑड, द कोइशंट इज ऑलवेज ऑड। ओके, आता म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे की एखादी समसंख्या आहे आणि त्या समसंख्येला जर आपण 2 भागलं, एखाद्या समसंख्येला जर आपण 2 भागलं, 2 भागल्यानंतर येणारा जो काही भागाकार असेल तो भागाकार ही नेहमी विषम संख्या असते। कशी असते, विषम संख्या असते। तर हे बरोबर आहे का नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला 10 हा नंबर दिलेला आहे, 10 जर आपण 2 डिवाइड केलं पहा, 10 डिवाइडेड बाय 2, तर काय येईल आन्सर आपलं, 5 येईल, आणि 5 हा काय आहे, 5 हा ऑड नंबर आहे। त्यानंतर एकच ऑप्शन पाहून आपल्याला या ठिकाणी, म्हणजे एकच एक्झाम्पल पाहून या ठिकाणी फाइंड आउट करता येईल का, नाही, तर आणखीन एखादं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल। समजा आपण 12 घेऊया, आपण किती डिजिटचा नंबर घेऊ शकतो तसं काही नाही आहे, फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण हे पाहत आहोत। समजा आपण एक नंबर घेतला 12, 12 हा कसा आहे, इव्हन नंबर आहे, आणि 12 डिवायडेड बाय 2 केला आपण, 12 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर आन्सर काय आलं आपलं, 6 आलं, म्हणजेच 6 आल्यानंतर 6 हा कसा आहे, इव्हन नंबर आहे, ऑड आहे का, नाही। म्हणजे पहिलं जे काही स्टेटमेंट आहे, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन काय करायचं होतं की पहिलं स्टेटमेंट हे ट्रू आहे का फॉल्स आहे,
म्हणजे एका ह्याच्यामध्ये ऑड येत होतं, एका ह्याच्यामध्ये इव्हन नंबर येत होता. म्हणून पहिलं जे काही स्टेटमेंट आहे आपलं, पहिलं स्टेटमेंट काय येईल हे फाल्स येईल. फर्स्ट स्टेटमेंट काय येणार आहे, फाल्स येणार आहे. आता सेकंड जे काही स्टेटमेंट आहे ते सेकंड स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहूया. ऑल इव्हन नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. ऑल इव्हन नंबर्स आर कंपोजिट नंबर्स असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं 4 असेल, 6 असेल, 10 असेल, 102 असेल, 110 असेल, ऑल दीज नंबर्स, हे सर्व नंबर्स कसे आहेत, इव्हन नंबर्स आहेत. परंतु हे इव्हन नंबर्स कंपोजिट नंबर्स आहेत हे आपण या ठिकाणी सांगू शकतो, कन्फर्म सांगू शकतो की आत्ता जे काही आपण नंबर्स पाहिले हे सगळे इव्हन नंबर्स कसे आहेत, कंपोजिट नंबर्स आहेत. परंतु या ठिकाणी जर आपण 2 घेतलं तर 2 हा कसा आहे, इव्हन नंबरच आहे. परंतु दॅट इव्हन नंबर इज नॉट अ कंपोजिट नंबर, दॅट इज प्राईम नंबर. 2 हा कसा आहे, प्राईम नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑल सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं हे सुद्धा स्टेटमेंट कसं असणार आहे, फाल्स असणार आहे. त्यानंतरचं थर्ड स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, द एल सी एम ऑफ 2 को प्राईम नंबर्स कॅनॉट बी इक्वल टू देअर प्रोडक्ट. काय सांगितलेलं आहे, द एल सी एम ऑफ 2 को प्राईम नंबर्स, एल सी एम ऑफ 2 को प्राईम नंबर्स कॅनॉट बी इक्वल टू देअर प्रोडक्ट. म्हणजे कोणत्याही दोन को प्राईम नंबर्सचा एल सी एम हा त्यांच्या प्रोडक्ट एवढा असू शकत नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं की कोणतेही को प्राईम नंबर्स असतील तर त्यात सर्व को प्राईम नंबरचा जो काही एल सी एम असेल तो एल सी एम काय असेल, त्यांचा प्रोडक्टच असतो. पहा काय असतो, प्रोडक्टच असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं, दोन नंबर्स घेतले आपण, 3 and 4, हे को प्राईम नंबर्स येतात आणि या को प्राईम नंबर्सचं एल सी एम जे असेल तो त्यांचं प्रोडक्टच येतं, 3 into 4 12. म्हणजे हे कॅन नॉट बी इक्वल टू देअर प्रोडक्ट, कॅन नॉट, ओके, कॅन बी इक्वल टू देअर प्रोडक्ट हे करेक्ट असतं. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे, फाल्स आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट फाल्स आहे, दुसरं स्टेटमेंट फाल्स आहे, तिसरं स्टेटमेंट सुद्धा फाल्स आहे. त्यानंतर चौथं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, एव्हरी नंबर इज अ फॅक्टर ऑफ इट सेल्फ. एव्हरी नंबर इज अ फॅक्टर ऑफ इट सेल्फ, म्हणजे प्रत्येक संख्येचा फॅक्टर तीच संख्या असते. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट कसं आहे, तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि या अगोदरचे जे काही स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहिले हे सर्व स्टेटमेंट, म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं, हे तिन्ही स्टेटमेंट कसे आहेत, फाल्स आहेत, आणि चौथं स्टेटमेंट हे ट्रू आहे. तर आता दिलेल्या ऑप्शनमध्ये आपणाला पाहायचं आहे, तर दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे, ऑप्शन नंबर बीमध्ये पहिलं फाल्स आहे, दुसरं फाल्स आहे, तिसरं फाल्स आहे, आणि चौथं ट्रू आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला ऑप्शन कोणता येणार आहे, ऑप्शन नंबर बी हे आपला ॲन्सर करेक्ट असेल. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. यामध्ये पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, अ नंबर फॉर विच सम ऑफ ऑल इट्स फॅक्टर्स इज इक्वल टू ट्वाइस द नंबर इज कॉल्ड अ परफेक्ट नंबर, इज कॉल्ड अ परफेक्ट नंबर. म्हणजे काय सांगितलेलं आहे, अ नंबर फॉर विच सम ऑफ ऑल इट्स फॅक्टर्स इज इक्वल टू ट्वाइस द नंबर इज कॉल्ड अ परफेक्ट नंबर. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला परफेक्ट नंबरची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आता परफेक्ट नंबर म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक परफेक्ट नंबर 6, ओके, तर या 6
फॉर एक्झाम्पल आपण एक परफेक्ट नंबर या ठिकाणी घेऊन पाहूया आणि हे जे आहे ते क्लियर. आता हे जे स्टेटमेंट आहे, समजा एखादा नंबर घेतला आपण 6, काय सांगितलेला आहे, अ नंबर फॉर विच सम ऑफ ऑल इट्स फॅक्टर्स. आता या 6 चे फॅक्टर्स आपणाला या ठिकाणी लिहायचे आहेत. फॅक्टर्स ऑफ 6 कोणकोणते आहेत, 6 फॅक्टर 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 6 आहे. इज अ नंबर फॉर विच सम ऑफ ऑल इट्स फॅक्टर्स इज इक्वल टू ट्वाइस द नंबर इज कॉल्ड अ परफेक्ट नंबर, इज कॉल्ड अ परफेक्ट नंबर. परफेक्ट नंबर कसा असेल की एखादी संख्या असेल, परफेक्ट नंबर कोणाला म्हणायचं आहे आपणाला, की एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येचे फॅक्टर्स आपणाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. काय लिहायचे आहेत, संख्येचे फॅक्टर्स लिहायचे आहेत. आणि फॅक्टर्स लिहिल्यानंतर या फॅक्टरचं काय करायचं आहे, सम करायचं आहे, म्हणजे याचं टोटल करायचं आहे, म्हणजे 1 + 2 + 3 + 6 1 + 2 3 3 + 3 6 6 + 6 12. किती आलं हे, 12 आलेलं आहे. आता कोणता नंबरचे फॅक्टर्स काढले होते आपण, 6 काढले होते. आणि हे जे फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर्स कसे आहेत, या 6 म्हणजे यांचं सम किती आलं, 12 आलं. आणि हे 12 कसं आहे, या 6 दुप्पट आहे, म्हणजे ट्वाईस आहे. कसं आहे, ट्वाईस आहे. आणि जर असं असेल तर त्याला आपण परफेक्ट नंबर असं म्हणतो. काय म्हणतो, परफेक्ट नंबर असं म्हणतो. मग आता आपण हे 6 काय घेतलं, तर हा 6 परफेक्ट नंबर आहे. समजा आपण एखादा दुसरा नंबर घेऊन पाहूया, समजा आपण 4 घेतला, तर आता आपण जर 4 जर आपण या ठिकाणी फॅक्टर्स पाहिले, फॅक्टर्स ऑफ 4 इज इक्वल टू काय येतील, 1 2 4 येईल. मग आता या जे काही फॅक्टर्स आले, या फॅक्टर्सचा आपण सम करूया. पहा, 1 + 2 + 4 किती येईल, 1 + 2 3 3 + 4 7 आलेला आहे. आणि आता ज्या नंबरचे आपण फॅक्टर्स काढले, या 4 फॅक्टर्स काढले आणि आता सम किती आलं, 7 आलं. मग आता हे या 4 दुप्पट आहे का, तर नाही. म्हणजे 4 हा कसा नाही, तर 4 हा काय नाही आहे, परफेक्ट नंबर नाही आहे. 4 हा परफेक्ट नंबर नाही आहे. मग आता आणखीन कोणता परफेक्ट नंबर आहे, तर परफेक्ट नंबर हा 28. कोणता आहे, 28 हा एक परफेक्ट नंबर आहे. मग आता कसा असू शकतो, तर परत याचे आपणाला फॅक्टर्स लिहायचे आहेत. पहा, फॅक्टर्स ऑफ 28 कोणकोणते येतील याचे फॅक्टर्स, तर हे 1 येईल, 2 येईल, 7 येईल, 14 आणि 28 हे याचे फॅक्टर्स असणार आहेत. कुणाचे, 28. आता यांचं सम करून पाहूया. पहा, आपण 1 + 2 + 7 + 14 + 28 1 + आणखीन एक फॅक्टर राहिला, आय थिंक दॅट इज 4. ओके, तर +4 करूया आपण. 4 + 1 5 5 + 2 7 7 + 7 14 14 + 14 28 28 + 28 56. आणि हे जे सम आपला आलेला आहे 56, हे 56 या नंबरच्या कसा आहे, दुप्पट आहे, ट्वाईस आहे. तरच त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो, परफेक्ट नंबर असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, हे पहिलं स्टेटमेंट आपलं काय आहे, तर हे ट्रू आहे, पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड नंबरचं स्टेटमेंट पाहूया आपण. द प्रोडक्ट ऑफ 2 prime numbers इज ऑलवेज ऑड. द प्रोडक्ट ऑफ 2 prime numbers इज ऑलवेज ऑड. समजा आपण प्राईम नंबर्स घेऊया, 3 and 5, 3 5 15 हे ऑड नंबर आलेला आहे. परंतु आपणाला माहिती आहे की एक इव्हन नंबरसुद्धा प्राईम नंबर आहे. समजा आपण 2 घेतलं, 2 5 काय येतं पहा, 2 5 10 ऑड नंबर आहे का तो, नो, दॅट इज इव्हन नंबर आहे. म्हणजे हे जे सेकंड नंबरचं स्टेटमेंट आहे, हे फाल्स आहे. म्हणजे पहिलं ट्रू आहे, दुसरं फाल्स आहे. पहिलं काय दिलेलं आहे, बोथ स्टेटमेंट 1 and statement 2 आर ट्रू. दोन्ही आहेत का, नाही. स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फाल्स. 2 इज फाल्स
म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही आन्सर आलेलं असेल ते आन्सर ऑप्शन नंबर बी हे आन्सर आपलं करेक्ट असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, फिल इन द ब्लँक्स. द एचसीएफ ऑफ टू को प्राइम नंबर्स इज, द एचसीएफ ऑफ टू को प्राइम नंबर्स इज, कोणतेही दोन को प्राइम नंबर जर असतील तर त्या दोन को प्राइम नंबरचा एचसीएफ किती असतो, तर तो ऑलवेज वन असतो. किती असतो? ऑलवेज वन असतो. म्हणजे पी किती असेल? हे वन असेल. टू नॅचरल नंबर्स, टू नॅचरल नंबर्स विच हॅव नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट वन आर कॉल्ड डॅश डॅश नंबर्स, आर कॉल्ड डॅश डॅश नंबर्स. तर अशा नंबर्सला आपण काय म्हणतो, म्हणजे दोन नॅचरल नंबर्स असतील आणि त्या दोन नॅचरलमध्ये कॉमन फॅक्टर हा एकच असेल, एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही नसेल, तर त्याला आपण कोणते नंबर्स म्हणतो? तर त्याला आपण को प्राइम नंबर्स असं म्हणतो. कोणते नंबर्स म्हणतो? को प्राइम नंबर्स. आणि थर्ड स्टेटमेंट पहा, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय नाईन, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय नाईन देन सम ऑफ इट्स डिजिट मस्ट बी डिव्हिजिबल बाय, डिव्हिजिबल बाय. एक आपण नाईनची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिलेली होती, पहा काय की त्यांच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा नऊने निशेष भाग जातो. तर या ठिकाणी काय सांगितलंय आपणाला की एखाद्या संख्येला जर नऊने भाग जात असेल, एखाद्या संख्येला जर नऊने भाग जात असेल तर त्यांच्या बेरजेला सुद्धा कितीने भाग जायला पाहिजे? निश्चितपणे नऊने भाग जायला पाहिजे. ओके, तर म्हणजे आर इज इक्वल टू काय येणार आहे? आपलं नाईन येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पहिलं जे काही पाहिलं आपण को प्राइम नंबरचा एचसीएफ वन असेल, त्यानंतर एक व्यतिरिक्त जर दुसरी कोणती कोणताही नंबर जर कॉमन फॅक्टर नसेल तर ते को प्राइम नंबर्स असतात, आणि थर्डचं नाईन. म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर बी हे आन्सर आपलं करेक्ट असत, ऑप्शन नंबर बी. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, काय सांगितलेलं आहे पहा आपणाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी प्लस सी इफ 373 ए इज डिव्हिजिबल बाय 9, 473 बी इज डिव्हिजिबल बाय 11 अँड 371 सी इज डिव्हिजिबल बाय 6. तर आता आपणाला या ठिकाणी हे जे नंबर्स आहेत या नंबर्सचं काय करायचं आहे की यांच्या अगोदर स्टार्टिंगला व्हॅल्यूज आपणाला या ठिकाणी फाइंड आउट कराव्या लागतील. एची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल, बीची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल आणि सीची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. परंतु या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशननुसार काय करावं लागेल? स्टार्टिंगला काय दिलेलं आहे पहा, 373 ए इज डिव्हिजिबल बाय काय म्हणते? 9 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजेच काय करावं लागेल आपणाला की हे जे नंबर आहे या नंबरमधील एची व्हॅल्यू आपणाला फाइंड आउट करावी लागेल. म्हणजेच थ्री म्हणजे या समला सुद्धा कितीनं डिवाइड करू शकतो आपण? 9 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 3 + 7 + 3 + 8 म्हणजे पहा, 3 + 7 = 10, 10 + 3 = 13 म्हणजेच हे किती येईल? 13 + 8 येईल. मग आता हे जर 9 ने डिव्हिजिबल असेल, कितीनं डिव्हिजिबल आहे? 9 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे 9 × 1 = 9, 9 × 2 = 18 म्हणजे जवळचं कोणतं आहे? 18 आहे. म्हणजेच या 13 + a ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 18 असली पाहिजे. 13 + a = 18 असली पाहिजे, कारण ते 9 ने डिव्हिजिबल आहे. म्हणून ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपणाला हे 18 - 13 केलं, 18 - 13 किती आलं? ए म्हणजे 5 आलेलं आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे? 5 आलेली आहे. पहा, मग आता या ठिकाणी जर आपण 5 ठेवलं तर म्हणजे हा नंबर कम्प्लिटली कितीने डिव्हिजिबल असेल? तर तो 9 ने डिव्हिजिबल असणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? या ज्या काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा यूज करून ए ची व्हॅल्यू असेल, बी ची व्हॅल्यू असेल, सी ची व्हॅल्यू असेल आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. तर आता आपण ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ती आलेली आहे 5.
त्यानंतर आता पहा दुसरं काय सांगितलेलं आहे, 473B हे कितीने डिव्हिजिबल आहे असं म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला, 11 डिव्हिजिबल आहे असं सांगितलेलं आहे. आता 11 डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, काय आहे की एका आड एक येणारे ज्या काही संख्या असतील त्यांच्या बेरजेतील फरक हा एकतर 0 असला पाहिजे, नसेल तर तो 11 पटीमधील असला पाहिजे. आता यांची जर आपण बेरीज केली, एक आड एक 4 + 3 किती झालं, 7 झालं, आणि इथं 7 + B 7 + B 7 + Bच असणार आहे, म्हणजे हे 7 आणि हे 7 + B असणार आहे. यांच्यातील फरक हा किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग हा जर 0 यायचा असेल आपणाला, हा जर फरक जर 0 यायचा असेल तर आपणाला काय करावं लागेल, बीची व्हॅल्यू किती असली पाहिजे, एकतर 0 असली पाहिजे किंवा 2-digit नंबर असला पाहिजे तो, म्हणजे एकतर 11 किंवा 7 0 असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी आपण सोडवल्याच्यानंतर आपणाला हे बीची व्हॅल्यू 0 आपणाला या ठिकाणी घ्यावी लागेल, म्हणजे 7 + 0 काय येईल, 7 येईल, म्हणजे 7 - 7 हे 0 येतं. म्हणजे या ठिकाणी बीची जर व्हॅल्यू आपली 0 आली तर आपणाला म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर कितीनं डिव्हिजिबल असणार आहे, तर तो 11 डिव्हिजिबल असणार आहे. कितीनं, 11 डिव्हिजिबल असेल. आणि दुसरा एक नंबर दिलेला आहे आपणाला या ठिकाणी, कोणता नंबर आहे तो, तर तो आहे 371C. आणि हा नंबर कितीनं डिव्हिजिबल आहे म्हणून सांगते आपणाला, 6 डिव्हिजिबल आहे. आता 6 डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते आपणाला, की तो नंबर 2 पण डिव्हिजिबल असला पाहिजे आणि 3 पण तो डिव्हिजिबल असला पाहिजे. आता 2 ने डिव्हिजिबल असण्यासाठी या ठिकाणी काय असलं पाहिजे, तर या ठिकाणी कोणताही इव्हन नंबर असला पाहिजे. आता इव्हन नंबर काही आपण कन्फर्म घेऊ शकत नाही, हाच इव्हन नंबर आपण घेऊ शकतो म्हणून 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, ऑर इट मे बी 8 पण असू शकतो. आता तो कन्फर्म करण्यासाठी पुढे काय करावं लागेल आपणाला, की तो नंबर 3 पण डिव्हिजिबल असेल म्हणून काय करावं लागेल, यांची बेरीज करावी लागेल आपणाला, 3 + 7 + 1 + C. आता ह्यांची बेरीज किती येईल, 3 + 7 = 10 + 10 + 1 = 11 येईल, आणि हे 11 + C असेल. मग आता 3 डिव्हिजिबल असण्यासाठी त्यांचं सम एकतर किती असायला पाहिजे, 12 असायला पाहिजे. मग 12 असताना जर आपण इथं 1 घेतलं तर काय होईल, तर तो 2 डिव्हिजिबल असणार नाही नंबर हा, कारण या ठिकाणचा जो काही नंबर पाहिजे आपणाला तो कसा पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी 1 येणार नाही. मग त्याच्या पुढचा जर नंबर आपण घ्यायचा असं ठरवलं की तो 3 पण डिव्हिजिबल असला पाहिजे आणि 2 पण, 2 असण्यासाठी तो इव्हन नंबर असला पाहिजे, म्हणजे 1 + 3 जर केलं तर 4, म्हणजे या ठिकाणी सीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. म्हणजे कसं, म्हणजे हे सम किती यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे, म्हणजे 11 + C = 15. 12 का घेतलं नाही, जर आपण या ठिकाणी जर यांचं जर सम 12 केलं असतं तर सीची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे. आणि 1 जर आपण सीची व्हॅल्यू जर 1 घेतली तर दॅट नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 6, तर तो नंबर 6 डिव्हिजिबल असणार नाही. म्हणून आता आपण हे 15 घेतलेलं आहे त्यांचं सम, जेणेकरून सीची व्हॅल्यू किती येईल, इव्हन नंबर येणार आहे, आणि C = काय आलेलं आहे, 4 आलेलं आहे. आता पहा एची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय काय घेतलेलं आहे, पहा एची व्हॅल्यू 5 आलेली आहे, बीची व्हॅल्यू 0 आलेली आहे, आणि सीची व्हॅल्यू 4 आलेली आहे. आता यांचं सम करायचं आहे आपणाला, A + B + Cचं सम करायचं आहे. A 5 + 0 5 5 + 4 9, म्हणजे यांचं सम किती आलेलं असेल पहा, 9 आलेलं असेल. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर D 9 हे आन्सर आपलं करेक्ट असणार आहे. यानंतरचा शेवटचा प्रश्न यामधील, मॅच द फॉलोइंग. यामध्ये पहिलं, आता कॉलम 1 आणि कॉलम 2 असे दिलेले आहेत आणि यांचा आपणाला
जोड्या लावायच्या आहेत. पहिलं काय सांगितलेलं आहे पहा, प्राइम फॅक्टर्स ऑफ 125 इज. आता या 125 चे आपणाला प्राइम फॅक्टर्स किती आहेत हे आपणाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. 125 चे प्राइम फॅक्टर्स, तर या 125 च्या अगोदर आपणाला प्राइम फॅक्टर्स काढावे लागतील. आणि हे प्राइम फॅक्टर्स काढल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपण याला सॉल्व करू शकतो पहा. तर 125 इज इक्वल टू 1 + 2 = 3, 3 + 5 = 8, म्हणजे 3 डिव्हिजिबल नाही आहे, 4 तर नाही आहे, त्यानंतर 5 जर आपण पाहिलं तर 5 × 25 अशा पद्धतीने येणार आहे. 5 × 25, परत या 25 फॅक्टर्स जर आपण काढले तर 5 × 5 × 5 अशा पद्धतीचं येईल. म्हणजे या 125 जर आपण फॅक्टर्स काढले तर ते काय येणार आहेत, 5 × 5 × 5, म्हणजे याच्यामध्ये प्राइम फॅक्टर जो असेल तो प्राइम फॅक्टर कोणता असणार आहे, 5 असणार आहे. कोणता असणार आहे, 5 असेल प्राइम फॅक्टर 125 चा. फक्त तो 5 डिव्हिजिबल आहे म्हणून तो त्याचा प्राइम फॅक्टर कोणता येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे पहिल्याचं आन्सर पहा किती येईल, आर, म्हणजे 5 येणार आहे. आता पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला, कॉमन प्राइम फॅक्टर ऑफ 16 and 50 इज. कॉमन प्राइम फॅक्टर, तर आता म्हणजे याचे फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी काढावे लागतील. कुणाचे, या 16 and 50 आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स या ठिकाणी काढावे लागतील. जर आपण याचे फॅक्टर्स काढले पहा, 16 and 50 फॅक्टर्स आपण कॉमन फॅक्टर्स काढूया, तर हे 2 डिव्हिजिबल असेल, तर या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी 25 अशा पद्धतीनं. आता याच्या पुढे काही फॅक्टर्स येतात का पाहूया आपण. कॉमन 2 नाही आहे, 4 नाही आहे, तर 2 असणार आहे. म्हणजे याच्यामधला जो काही कॉमन प्राइम फॅक्टर, परत आणखीन प्राइम फॅक्टर असं म्हटलेला आहे, तर तो कॉमन प्राइम फॅक्टर कोणता येणार आहे, यांचा 2 येणार आहे, म्हणजे याचं बी येईल. त्यानंतरचा पुढचा आहे आपला थर्ड नंबर, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर इज. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर पहा, आतापर्यंत कधीच हा प्रश्न म्हणजे असा विचारलेला नसतो, परंतु या ठिकाणी विचारलंय स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. 1 कंपोजिट पण नाही आहे, प्राइम पण नाही आहे, 2 प्राइम नंबर आहे, 3 प्राइम नंबर आहे, 4 इज कंपोजिट नंबर आहे. 4 हा कसा आहे, कंपोजिट नंबर आहे. म्हणजे हे आता पहा, तिघांच्या जोड्या लावल्याच्या नंतर चौथं ची म्हणजे आन्सर फाइंड आउट करण्याची आवश्यकता नाही, तर ते आन्सर ॲटोमॅटिकच येणार आहे. तरी पण आपण या ठिकाणी पाहूया, इफ द एल सी एम ऑफ 14 and 21 इज 42 देन देअर एच सी एफ इज. आता 14 and 21 आपणाला एल सी एम दिलेला आहे, तो 42 आहे, आणि एच सी एफ म्हणजे हे कितीने डिव्हिजिबल असेल, 14 and 21, तर 7 डिव्हिजिबल असेल, म्हणजे यांचं एच सी एफ किती असेल, 7 असेल. आता दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, पहिल्याचं काय आहे पहा, आर आहे. पहिल्याचं आर असलेले या ठिकाणी आपणाला दोनच ऑप्शन दिसत आहेत, ए आणि सी. आता सेकंडला काय आहे पहा, सेकंडचं पी आहे, सेकंडला आपल्याला पी पाहिजे, तर सेकंडला पी इथं आहे, म्हणजे आपलं जे काही आन्सर असेल ते आन्सर कोणतं असणार आहे, ऑप्शन नंबर सी, हे आन्सर आपलं या ठिकाणी करेक्ट आलेलं असणार आहे. अखेर सदरील व्हिडिओ आपणाला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व त्याच पद्धतीने आणखी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटन